हरिओम श्री राम अंबज्ञा योगिता वीरा कापड़िया कोल्हापूर केन्द्र प्राइवेट हाईस्कूल केन्द्र माझं मी मला मी भाड्याच्या घरात राहत होती रेंटवर तर घर मालकीन अचानक मला सांगायला लागली आता तू घर खाली कर खाली कर खाली कर तर मी त्याला काय सांगितलं की माझं घर मिळेल चांगलं मिळालं तर मी नक्कीच खाली करून जाते आणि तो होता मार्चचा एंड होता आणि एप्रिल सुरुवात होणार होती तोपर्यंत माझे जे मेन आहे अमिता विरा त्यांनी मला कॉल केला की चला आपण मुंबईला जायचं आहे मीटिंग आहे आज तर आईसोबत मीटिंग करायची म्हणजे चला ठीक आहे त्यावेळेला पण थोडा पैसेचा प्रॉब्लेम होता पण ठीक आहे मुलगीने सांगितलं जाऊन आहे काहीतरी चांगलं होणार आहे तुझ्यासोबत तर जाऊन गेलो आम्ही मस्त आत्मवलचे मीटिंग वगैरे झाली सगळ्या वीरांसोबत सगळ्या टीचरांसोबत मस्त झाली आणि संध्याकाळी त्यादिवशी गुरुवार होता आणि गुरुग्रामला जायचं होतं आम्हाला तर आम्हाला हरिगुरुग्रामला पाठवलं आणि मस्तपैकी आम्ही आरती वगैरे पण बापू आला त्यावर आरती केली आणि तिथे जाऊन बसलो आणि त्या दिवशी ना बापूंचं स्वस्तिक्षेम आम्ही पहिल्यांदा तिथं केलो आणि बापूला एकच सांगितलं बापू बघ तुझी मुलगी इकडं तिकडं न फिरण्यापेक्षा चांगलं घर मिळू दे बापू आणि चांगल्या घरात मला आणि माझ्या दोन मुलांना तू पाठव म्हणून तुझं पण घरच आहे ना ते आपण तिघं चौघं जाऊ त्या घरात राहायला अजून तर घरी आली आणि दोनच मी घर बघितलं तोपर्यंत तिसऱ्या घरात मी फिक्स केलो आणि एप्रिलच्या पहिल्याच वीकमध्ये मी घर बदलले आणि आजही त्या घरात मी अजूनही राहते श्रीराम अंबज्ञ नाथ सुखी